राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा असो वा शैक्षणिक, क्राइम असो वा अपघात, आम्ही पोहोचवतो बातमी सर्वात आधी। म्हणूनच तर अगदी कमी वेळेत 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला सातारा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा सातारा न्यूज। सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत, त्यांनी ही माहिती स्वतःच दिलेली आहे। त्यांच्यावर साताऱ्यातील घरीच उपचार सुरू करून त्यांना विलगीकरण करून ठेवण्यात आलेलं आहे। मंत्री देसाई यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलेलं आहे, पण काल कोरोना रिपोर्ट येण्याच्या अगोदर शंभूराज देसाई यांनी त्यांच्या मरळी या गावच्या श्री निनाई देवीच्या यात्रेमध्ये सहकुटुंब आपली उपस्थिती लावलेली होती। या यात्रेतील मिरवणुकीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी गाण्याच्या तालावर ठेका देखील धरलेला होता। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ या यात्रेमध्ये उपस्थित होते, त्यामुळे ज्या नागरिकांनी आता यात्रेमध्ये चांगलाच ठेका धरलेला होता त्यांच्या हृदयाचा ठोका चुकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे।